माझ्या स्कॉलर मुलांनो, तुमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी इयत्ता 5वी ते इयत्ता 8वी या स्कॉलरशिपच्या परीक्षांच्या दिनांक जाहीर केलेल्या आहेत. त्याची सूचना आलेली आहे. त्या 1 सप्टेंबर 2023 पासून त्याची फॉर्म भरण्याची तारीख सुरू होत आहे. तर त्यामध्ये काहीही चुका होऊ नये किंवा या परीक्षेची सर्व विश्वसनीय माहिती तुम्हाला या चॅनलवरती उपलब्ध होईल. तसेच या दिवसापासून आपल्या चॅनलवरती नवीन इयत्ता 5वी स्कॉलरशिप, इयत्ता 8वी स्कॉलरशिप याचे मार्गदर्शन चालू होणार आहे आणि हे फक्त आपल्या क्लासमधील मुलांसाठीच असेल. आपली ही एक्झाम 18 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. त्याविषयीची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जाहीर केलेली आहे. माझ्या स्कॉलर मुलांनो, परीक्षेचा फॉर्म भरण्या अगोदर सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजावून घ्या. त्यानंतर आपल्या परीक्षेविषयी आपली अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असणार आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत. आता आपलं टार्गेट शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 हे राहील. यामध्ये पूर्ण ऑथेंटिक माहिती तुम्हाला दिली जाईल. यामध्ये आजपासून परीक्षेचा पेपर होईतोपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलेले परिपत्रक आहे. त्या परिपत्रकामध्ये प्रथम आपण या परीक्षेचे वेळापत्रक पाहूया. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचा हा JR आहे, तो आल्याबरोबर मी आपल्याला पाठवत आहे. आता फॉर्म कोणत्या वेळेत भरायचा ते आपण पाहूया. आपल्या नेहमीच्या परीक्षा फीसह भरायचं असेल तर 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत आपण भरू शकतो. म्हणजे जवळजवळ 1 पूर्ण महिना 2 महिने त्यांनी दिलेले आहेत नियमित फीसाठी. त्यानंतरही त्यात आपण वेळेत भरू शकला नाही तर लेट फी देऊन आपण 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत भरू शकतो. त्यानंतर आपण 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत सुपर लेट फीने भरू शकतो. पण कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबर नंतर आपल्याला हा फॉर्म भरता येणार नाही. त्यासाठी व्यवस्थित फॉर्म 30 नोव्हेंबरच्या अगोदरच भरून घ्यावा. आता आपण परीक्षेचे टाइम टेबल पाहूया. यामध्ये 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. यामध्ये प्रथम भाषा म्हणजे मराठी या विषयासाठी 25 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 50 गुण असणार आहेत. गणित या विषयासाठी 50 प्रश्न असणार आहेत आणि गुण 100 असणार आहेत. म्हणजेच पहिल्या पेपरसाठी आपल्याला 75 प्रश्न सोडवावे लागणार आहेत. ते 150 गुणासाठी म्हणजेच 150 गुणासाठी सोडवावे लागणार आहेत. याची वेळ आहे 11 ते 12:30. 34 स्कॉलरशिपचा दुसरा पेपर हा तृतीय भाषा म्हणजेच इंग्लिश हा 25 प्रश्नसंख्या असणार आहे आणि 50 गुण असणार आहेत. बुद्धिमत्ता चाचणी हा 50 प्रश्न असणार आहेत आणि 100 गुण असणार आहेत. म्हणजेच दुसऱ्या पेपरसाठी सुद्धा 75 प्रश्न असणार आहेत आणि 150 गुण असणार आहेत. याची वेळ आहे 2 ते 3:30 म्हणजे जवळजवळ 1.5 तासाचा मध्ये गॅप आहे. त्यानंतर आपण 8वीच्या परीक्षेचं टाइम टेबल पाहूया. 8वीच्या परीक्षेसाठी सुद्धा असेच टाइम टेबल आहे. प्रथम भाषा आणि गणित मिळून 150 मार्क्स, तृतीय भाषा व बुद्धिमत्ता 150 गुण. याचाही टाइम आहे, पहिला पेपर आहे 11 ते 12:30 आणि दुसरा पेपर आहे 2 ते 3:30. सगळे पेपर एकाच वेळेत होणार आहेत.